जगातला सर्वात महागडा हिरा 213 कोटी रुपये किमतीचा सकुरा। या हिऱ्याने मोडले लिलावाचे सगळे विक्रम। हाच तो जांभळा गुलाबी चमचमता सकुरा हिरा। 15.81 कॅरेटचा हा झळाळता हिरा। द स्वीट हार्ट अर्थात हृदयाच्या आकाराच्या अंकित विराजमान असलेला हा गुलाबी हिरा। हाँगकाँग मध्ये क्रिस्टीज कंपनीनं नुकताच या अंगठीचा आणि हिऱ्याचा लिलाव केला। 95 million Hong Kong dollars. गेल्या नोव्हेंबर मध्ये जिनेवा मध्ये द स्पिरिट ऑफ द रोज नावाचा हिरा 196 कोटी रुपयांना विकला गेला होता। द सकुरानं हा विक्रम मोडीत काढला। तब्बल 29 million dollars म्हणजे सुमारे 213 कोटी रुपयांना द सकुरा हिऱ्याची विक्री झाली। एका आशियाई वंशाच्या व्यक्तीनं हा महागडा हिरा खरेदी केला। मात्र या ग्राहकाबद्दल क्रिस्टीजनं अधिक माहिती दिलेली नाही। द सकुरा हिऱ्याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या हिऱ्याचा रंग किंवा इतर कोणत्याही वैशिष्ट्यामध्ये काहीही त्रुटी आढळत नाही, त्यामुळे हा हिरा फॅन्सी विविड कॅटेगरीत मोडतो। जगात केवळ 1% गुलाबी हिरे 10 कॅरेट पेक्षा मोठे आहेत। यापैकी केवळ 4% हिऱ्यांचा समावेश फॅन्सी विविड कॅटेगरीत होतो। लिलावात सर्वाधिक किंमत मिळवणारा द सकुरा हिरा आणि द स्वीटहार्ट अंगठी आता कुणाच्या हातात मिरवते याकडे जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे लसींचा अपव्यय टाळण्यासाठी आता ऑनलाईन ऑन साईट रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे, त्यामुळे 18 ते 44 वयोगटातल्या लोकांना मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। लसीकरण केंद्रावर आधी नोंदणी केलेल्या 44 वर्षांवरील लोकांना लस दिली जाईल। त्यातून ज्या लसी उरतील त्या लसी 18 ते 44 वयोगटातील लोकांना मिळतील। त्यासाठी कोणतंही ऑनलाईन रजिस्ट्रेशन गरजेचं नसेल। राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे सध्या कोरोनावरील लसींचे 1.80 कोटी डोस उपलब्ध आहेत। येत्या 3 दिवसात राज्यांना आणखी 48 लाख डोस मिळतील अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे। राज्यांना आतापर्यंत 21.80 कोटी डोस पुरवण्यात आले आहेत। वारंवार सूचना करूनही मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे। जवळपास 92 जणांकडून पोलिसांनी 42,000 रुपयांचा दंड देखील वसूल केला आहे। लॉकडाऊन असतानाही मोठ्या प्रमाणात नागरिक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडत आहेत, त्यांच्यावर आता कडक कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे। विकासाचा ध्यास म्हणजे